उद्धव ठाकरे दलित विरोधी, काँग्रेसला सांगून वर्षा गायकवाडांचे तिकीट कापले, मिलिंद देवरांचा आरोप. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या दलित असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मध्य मुंबईची जागा त्यांना सोडण्यास नकार दिला, असा गंभीर आरोप शिंदे गटाचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी केला. दक्षिण मध्य मुंबई हा खुल्या प्रवर्गातील मतदारसंघ आहे, त्यामुळे येथून वर्षा गायकवाड यांच्या रूपाने दलित चेहरा दिल्यास नुकसान होऊ शकतं, असं उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांना सांगितल्याचा दावा देवरा यांनी केला आहे. मिलिंद देवरा यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये देवरा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करताना सांगितलं की दक्षिण मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांना तिकीट न देणे यातून काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची दलित विरोधी मानसिकता दिसून येते. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महाराष्ट्रात 21 जागांवर निवडणूक लढवत आहे, मात्र त्यात केवळ एका जागेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दलित उमेदवाराला संधी दिली आहे. आम्ही या निवडणुकीत 3 दलित उमेदवारांना संधी दिली आहे. महाविकास आघाडीत दलित उमेदवारांची प्रचारणा सुरू आहे, कारण काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये दलित समाजबांधवांना स्थान आणि मान नाही आणि खुल्या मतदारसंघातून दलित उमेदवार उभा करण्याची त्यांच्यात हिंमत नाही, असं मिलिंद देवरा यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.